धनगर समाज को आरक्षण दिलाने के लिए विधायक गोपीचंद पडलकर के नेतृत्व में धनगर जागर यात्रा का आयोजन किया जा रहा है। इस श्रृंखला में अमरावती के धनगर जागर यात्रा संपन्न हुई। गौरतलब है कि इस समय धनगर नेता और कांग्रेस के प्रदेश प्रवक्ता दिलीप एडिटकर ने विधायक पडलवार को चेतावनी देते हुए कहा कि आप सत्ता में हैं, इसलिए अपने मित्र देवेंद्र फडणवीस को बताएं कि आप केंद्र और राज्य में सत्ता में हैं, आप बीजेपी के पेड़ को हिला सकते हैं। दिलीप एडिटकर ने बीजेपी विधायक पडलकर के सामने चेतावनी दी कि अगर लोकसभा चुनाव की आचार संहिता लगने से पहले धनगर आरक्षण नहीं दिया गया तो वे बीजेपी को वोट नहीं देंगे। वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि माझ्या माता भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई अनेक वर्षापासून सुरू आहे। एडतकर साहेबांनी पूर्व सर्व इतिहास तुम्हाला सांगितला। माननीय अण्णा साहेबांनी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी विदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत याचाही उल्लेख केला। मी तुमच्याकडे का आलोय, कशासाठी आलोय, धनगर जागर यात्रा काढण्याचं कारण काय आहे? तर धनगर जागर यात्रा काढण्याचं कारण एक आहे की या महाराष्ट्रातल्या धनगरांना धनगरी ताकदीची जाणीव करून देणं, कारण तो झोपलाय, निद्रिस्त झोपलाय। कुंभकर्ण 6-6 महिने झोपायचा, परंतु धनगर समाज वर्ष जागा होत नाही। आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी मी आलोय की तुम्ही आता जागे राहा। रात्र वैराची आहे, तुम्ही आता झोपला तर कायमचं झोपला, तुम्हाला उठवायला कोणी येणार नाहीये। ही विनंती करण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय। आरक्षणाची लढाई 2 टप्प्यात सुरू आहे। एक न्यायालयामध्ये 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर 2023 ला न्यायालयाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे। म्हणजे 2 महिन्याच्या आतमध्ये आपल्या आरक्षणाची न्यायालयातील लढाई पूर्णपणे संपते। डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात न्यायालयाकडून निकाल अपेक्षित आहे। फडणवीसांनी जर आम्ही निवडून आलो, आमचं राज्य आलं, तर कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत आम्ही आरक्षणाची अंमलबजावणी करू असं आश्वासन दिलं। फडणवीसांची जी पहिली कॅबिनेट अध्याप आलेली नाही, म्हणून गणितात कच्चा असलेल्या देवेंद्र फडणवीस या आपल्या मित्राला तर आपण समजवा। धनगरांचा मूड यावेळेस भयंकर आहे। धनगरांना 2014 मध्ये आम्ही या जिल्ह्यामध्ये आणि एकूणच महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन धनगरांना मतदान केलं, तेवढं आता या निवडणुकीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हायला हवी। आज 50 दिवस महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत, 51 दिवशी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, नाही तर तुम्ही आहात आणि धनगर आहे। 50 दिवसाची मुदत ही आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दिलेली आहे की त्यात एक मीटिंग घेऊन समिती अपॉइंट करून बैठक खेळण्याचा जो खेळ आहे तो आता बंद करायला हवा। कोणताही समिता, कोणताही अभ्यास आता नाही। धनगरांची मतं पाहिजे। धनगर केवळ मत देण्यासाठी पैदा झाला, म्हणजे जन्माला आला, हेला आणि मतदान करून गेला अशी आपली परिस्थिती आहे। आणि म्हणून ब्युरो रिपोर्ट, NBC News।